जय भवानी मोबाइल सेल्स एंड सर्विस, मोबाइल्स से सर्व सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर रिपेयरिंग, सर्व मोबाइल आणि डिश रिचार्ज उपलब्ध। ठिकाण फ्लोरा टाउनशिप, शॉप नंबर 3, घुलेवाड़ी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। 9890193698 आणि 8686675038। नगर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूची महामारी सुरू झाल्यापासून महात्मा फुले जीवनदायी योजना आणि पंतप्रधान आरोग्य विमा योजनेअंतर्गत 52 आरोग्य मित्रांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देणे, तसेच ते ॲडमिट झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत रुग्णांचे सर्व सोपस्कार या आरोग्य मित्रांना करावे लागतात। कोरोना महामारीमध्ये या आरोग्य मित्रांमुळे रुग्णांचं काम अधिकच सुटसुटीत झालंय। सर्वत्र लॉकडाऊन असताना आरोग्य मित्र मात्र रुग्णांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत। कोविड-19 सुरू झाल्यापासून फक्त आधार कार्ड, रेशन कार्ड, फोटो एवढ्या तीनच कागदपत्रांद्वारे रुग्णांनी लाखो रुपयांची शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला। अनेक जणांनी कोरोनामध्ये छोटी मोठी सामाजिक कामं करून कोविड योद्धा म्हणून सन्मानित करून घेतलं। मात्र या आरोग्य मित्रांच्या अडीअडचणी विचारण्यास कुणीही पुढे आलं नाही किंवा कोणत्याही आरोग्य मित्राला कोविड योद्धा म्हणून सन्मान मिळाला नाही। तर या योजनेविषयी चांद अब्बास पठाण आणि अजित सुधाकर देशमुख यांनी माहिती दिली। सर्वप्रथम सी मूवीज न्यूज संगमनेर व त्यांची टीमचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमच्या या कामाची दखल घेतली। आम्ही सर्व आरोग्य मित्र संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील या कोविडच्या काळात या जीवघेण्या रोगात असं आमचं जीव धोक्यात घालून काम करत आहे। सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची जी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून लाखो रुग्णांनी आत्तापर्यंत लाभ घेतलेला आहे। तसेच या कोरोनाच्या काळातही कोविड पेशंटनी भरपूर लाभ घेतला। आपले सर्व हॉस्पिटल, त्यांचे कर्मचारी, आमचे सर्व आरोग्य मित्र असतील, आमची जिल्ह्याची टीम असेल, आमचे जिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे साहेब व आमचे CEO सुधाकरजी शिंदे साहेब, या सर्वांच्या अथक परिश्रमातून ही योजना अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी कार्यरत आहे। त्याचप्रमाणे सर्व रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत आहे। त्यात पिवळे रेशन कार्ड धारक आहेत, केसरी रेशन कार्ड धारक आहेत, त्याचप्रमाणे नव्याने चालू झालेल्या व्हाईट रेशन कार्ड म्हणजे शुभ्र रेशन कार्डचे जे लाभधारक आहेत त्यांनाही या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळत आहे। त्याबद्दलही मी आपल्या महाराष्ट्र शासनाचे व सर्व त्यांचे अधिकारी असतील त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। का गोरगरीब जनतेला ही योजना खरोखर जीवनदायी आहे आणि योजना यानंतरही चालू राहावी अशी मी सरकारकडे विनंती करतो। आणि पुन्हा एकदा आपले सी न्यूज मूव्हीज संगमनेर व त्यांचे संपादक मधने साहेब असतील त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या कामाची दखल घेतली। धन्यवाद। ही योजना अगोदर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच लागू होती। मात्र कोविड-19 महामारी सुरू झाल्यापासून पांढऱ्या रंगाच्या रेशन कार्डवाल्यांना देखील या योजनेचा लाभ मिळू लागलाय। महिनाभरामध्ये एका हॉस्पिटलच्या साधारणतः 100 केसेस होतात। त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजना कोविडच्या महामारीमध्ये रुग्णांसाठी संजीवनी ठरू लागली आहे। मात्र ही योजना तळागाळापर्यंत राबवणारे आरोग्य मित्र मात्र उपेक्षितच राहिल्याचं पाहायला मिळतंय। सुखदेव गाडेकर, सी न्यूज, मराठी, संगमनेर।